रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे अथंग अरबी समुद्रामध्ये शेकडो वर्षे तळ ठोकून असलेल्या जंजिरा व समवेत पद्मदुर्ग या जलदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती सावित्रीच्या लेकीने साकारली आहे. बामणोली तालुका मिरज येथील कुमारी सानिका अंकुश कदम वय 18 असे या मुलीचे नाव आहे. दिवाळीच्या सुट्टीत किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याची परंपरा सानिकाने गेल्या 5 वर्षापासून जपली आहे. ही प्रतिकृती 45x23 स्क्वेअर फुटाच्या जागेत तयार केली आहे. गेल्या 5 वर्षात देवगिरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जंजिरा, पद्मदुर्ग या किल्ल्यांची प्रतिकृती साकारली. सानिका दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करते. तिच्या किल्ल्यांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गौरव देखील मिळालेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. रात्री आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्यासाठी नारळाचा बुंदा, दगड, माती, विटा, चुना या नैसर्गिक साधनांचा उपयोग केला असून सदर प्रतिकृती तयार करण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागला. समुद्राच्या पाण्याने घेरलेल्या या किल्ल्यामध्ये मुख्य 3 तोफा, गोड्या पाण्याचे 2 तळे, 7 मजली इमारत, दर्गा व नगारखाना, मुख्य चोर दरवाजा, हिंदू मंदिर, किल्ल्यावरील वस्त्या, दर्या दरवाजा, जशाच तसे 19 बुरुज, मावळे व भव्य तटबंदी आदी गडावरील वास्तू साकारली आहे. तिचा लहान भाऊ शिवराज कदम, यश कदम यांनी मदत केली तर आई वडिलांचे मोठे मार्गदर्शन लाभले. जय शिवराय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही किल्ल्याची प्रतिकृती उभा केलेली आहे. ती म्हणजे यावर्षी आमचे 4थे वर्ष असून आम्ही यावर्षी किल्ले जंजिरा आणि किल्ले पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती यावर्षी उभी केलेली आहे. माझे नाव सानिका अंकुश कदम आणि माझा भाऊ शिवराज अंकुश कदम आम्ही दोघांनी मिळून मुक्काम पोस्ट बामणोली तालुका मिरज जिल्हा सांगली येथे या किल्ल्याची प्रतिकृती उभी केलेली आहे. या किल्ल्यावर आम्ही वास्तू हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे की दर्गा, गोड्या पाण्याचे तळे, महल, हिंदू मंदिरे, सैनिकांसाठी राहायला घरे, तोफा इत्यादी वस्तू आम्ही हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही किल्ला पर्यावरणपूरक साहित्य वापरून केलेला आहे. रात्रीच्या वेळी आम्ही किल्ल्यावरती विद्युत रोषणाई केलेली आहे. किल्ला करण्याचा मुख्य हेतू हा असतो की महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला, नव्या येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे, आपली संस्कृती टिकवली गेली पाहिजे आणि सर्वांना महाराज आपण आहोत ते महाराजांमुळे आहोत ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे किल्ला प्रत्यक्षात जाऊन पाहून प्रतिकृती करणे याला किल्ल्याचा अभ्यास असे म्हणता येईल आणि किल्ला करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.